नमस्कार, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज गावरान भेंडीची भाजी बनवणार आहे. यासाठी कवळी भेंडी घेतलेली आहे. तर गॅसवर याचे काटे जाळून घ्यायचे सुरुवातीला, आणि नंतर त्याच्या फुडी बनवून घ्यायचे. तर लहान लहान फुडी करून घेतलेल्या आहेत मी. तर गॅसवर कढई ठेवलेली आहे. एक चमचा तेल टाकायचे, जिरे मोहरी टाकायचे, थोडीशी लसूण पेस्ट टाकायची. तर आता भेंडीच्या फोडी टाकून घ्यायच्या त्याच्यामध्ये. तर सुरुवातीला तेलामध्ये असंच चमच्याने हलवून घ्यायचं, आणि नंतर मीठ टाकून झाकून घ्यायचं. तर 2 मिनिटांनंतर उघडून याच्यामध्ये सर्व मसाले टाकून घ्यायचे. थोडंसं दही टाकायचं 1 चमचा. ते मिक्स करून घ्यायचे. थोडंसं लाल तिखट चवीनुसार हळद टाकायची थोडीशी. तर सगळे मसाले टाकल्यावर एकदा 2 मिनिट झाकून ठेवायचे. नंतर शेंगदाणे कूट टाकून घ्यायचे, मिक्स करायचे. तयार झाली आहे भाजी गावरान भेंडीची. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.